डॉक्टर, औषधाचा डोस म्हणजे काय? योग्य प्रमाणात एका वेळी दिले जाणारे औषध म्हणजे औषधाचा डोस। तर लहान बाळांमध्ये औषधाचा डोस हा त्याच्या वजनाप्रमाणे कॅल्क्युलेट केला जातो। सहसा 6 महिने ते 1 वर्षाचं जे बाळ असतं त्याच्यामध्ये आपण बघतो की अशा ड्रॉपरमध्ये औषध हे बाळाला पाजले जाते। हे जे ड्रॉपर असतं याला आपण पुंगळी म्हणतो मराठीमध्ये। हे ड्रॉपर सहसा 1 मिलीचे असते आणि त्याच्यावरती मार्किंग असते 0.5, 0.7, 0.6 ह्या प्रमाणात आपल्याला ते औषध द्यायचं असतं। आणि 1 वर्षाच्या पुढचे जे मुलं असतात त्यांना आपण झाकणाने म्हणजे ह्या एक कॅपने, औषधाबरोबर जी कॅप येते त्याच्याने आपण औषधं पाजतो। तर ह्या ही कॅप जी असते सहसा 5 मिली किंवा 10 मिलीची असते। तर याच्यावरती देखील 2.5 मिलीपासून 5 मिली, 7.5 मिली आणि 10 मिली अशी खून केलेली असते। हे ठरलेले प्रमाण आपण डॉक्टरांनी लिहून दिल्याप्रमाणे बाळाला पाजणे बंधनकारक असते। मी दिलेली ही माहिती जर आपल्याला आवडली असेल तर जास्तीत जास्त कमेंट करून आपल्याला अजून कोणत्या विषयावरती माहिती पाहिजे हे मला नक्की कळवा। धन्यवाद।